गाली पकड़ के रखो बस। ये आगे का आना बंद है। नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। माझा यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब U7। आता मी तारापूर चिंचन या ठिकाणी एक रिक्षाचं भाडं घेऊन आलेलो आहे आणि मी आता सध्या बीचवरती आहे। बीच हा तारापूर चिंचन बीच आहे, हा फार मोठा बीच आहे आणि या ठिकाणी भरपूर लोक येत असतात। आता मला पॅसेंजर मिळाल्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे। तिकडे सूर्य असल्यामुळे माझ्या डोळ्यावाने व्यवस्थित मी व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही। असं चांगलं सुंदर असं दृश्य आहे। हा भी माझा मित्र आहे। हा जो आहे ना, हा सुद्धा माझा मित्र आहे, तुम्हाला दिसत असेल। हा रिक्षावाला आहे, त्यानेच मला 400 रुपयाचं भाडं दिलं, त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी येऊन मी यूट्यूबचं एक व्हिडिओ बनवू शकलो। त्याकरता मी याचा धन्यवाद करतो, कारण की ह्या मित्राने जर भाडं मला दिलं नसतं तर मी या ठिकाणी येऊ शकलो नसतो। सुंदर असं हे आहे, नजारा आहे, तुम्ही पाठीमागं बघू शकत आहात। सुंदर, आता ऊन असल्याकारणाने काहीच दिसत नाही आहे। तुम्हाला समुद्र दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो मी, थोडा दिसत असेल। मस्तपैकी जी आपण जाळी लागलेली बघत आहेत, ही मच्छी पकडण्यासाठी जाळी लावलेली आहे। फार सुंदर अशी बांधणी आहे त्यांची, तुम्ही बघत आहात। ते काका तिकडे मच्छी पकडण्यासाठी जाळीला बांधत आहेत। भरपूर लांबपर्यंत अशी जाळी बांधली गेलेली आहे आणि हा पुढे जो गेले तर पुढे भी समुद्र आहे। नमस्कार, हा तारापूर बोईसर स्टेशनपासून ह्यासाठी इकडे येण्यासाठी 12 किलोमीटर अंतर आहे बोईसर स्टेशनपासून। आणि सुंदर असं ह्या ठिकाणचं वातावरण आहे आणि आत्ता सध्या हवा आणि ऊन पडल्यामुळे आपल्याला पाठीमागचा तुम्हाला नजारा दाखवू शकत नाही किंवा दिसत भी असेल। समुद्र आहे पुढे आणि इकडे बाजूला अशी जाळी लागलेली आहे, छान असे सुंदर। आपण बघत असतील व्हिडिओ मध्ये
नसल्या कारणाने डोळे ऊन पडतंय. हे माझ्या पाठीमागे जाळे मारलेले मच्छीमार समाजाच्या लोकांनी. सब लेतो ना शूटिंग. दिख ही नहीं रहा है ना, कुछ दिख ही नहीं रहा. मुझे दिख ही नहीं रहा है. चलो आगे, इधर आओ इधर आओ. वो क्या है, धूप है ना बहुत ज्यादा. सूरज भी इधर से ही ये हो रहा लगेगा तो अपने गाड़ी में भी लगेगा. जाने दो अभी, क्या आए इधर तारापुर चिंचन आए तो क्या फर्क पड़ता है. तो लेना पड़ेगा. हाँ, रिक्शा वाले भाई साफ करेंगे. नहीं, रिक्शा वाले तो अपन लेंगे जरूर. देखो ना, दिख ही नहीं रहा है इसमें. नहीं नहीं, कांच फूटा है मगर ये दिखना मांगता है ना क्लियर. अरे इतना आगे है, 1 किलोमीटर. हाँ, क्या बात कर, इधर का बराबर क्लियर दिख रहा है. देखो ना इधर क्या, थोड़ा धूप पड़ रहा है. ठीक है, एकदम क्लियर दिख रहा है.